तीन वर्षाच्या चिमुरडीला तासाभरात केले आई वडिलांच्या स्वाधीन, दक्ष नागरिकांसह पोलिसांची दमदार कामगिरी. कल्याण पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण मैदानाजवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे अमोल खत्री आणि त्यांचे काही मित्र गप्पा मारत बसलेले असताना त्यांना एक छोटी मुलगी रस्त्याने एकटीच रडत जात असल्याचे दिसून आले. या मुलीला त्या तरुणांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र घाबरलेली ती चिमुकली वेगाने पळून जाऊ लागली. यामुळेच या तरुणांनी या मुलीला पकडत महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी मुलगी सापडलेल्या परिसरात तिच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात या मुलीची आई आणि मामा आपल्या मुलीला शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची ओळख पटवत या चिमुरडीला सुखरूप आई वडिलांच्या ताब्यात दिले. आम्ही नाईटला ड्युटीला आल्यावर पोलीस स्टेशनला ओंकार खत्री यांना मॅक्सी ग्राउंडच्या इथं एक 3 वर्षाची मुलगी एकटी फिरताना आढळून आली. त्यावेळी आम्ही तात्काळ तिच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मॅक्सी ग्राउंडजवळ गेलो. त्या ठिकाणी तिचे काही नातेवाईक मिळून आले. त्याचवेळी आम्हाला बीट मार्शल एक कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिकडच्या आमच्या आमदारांनी फोन करून सांगितलं की तिची आई आणि मामा पण इकडे आलेत, चौकशी करतायत. आणि त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलावून खात्री करून त्यांच्या ताब्यात ती मुलगी दिलेली. बऱ्याच वेळाने आई दिसताच ही चिमुकली आईला बिळगली. आई आणि मुलगी एकमेकांना भेटतच सदरची महिला मुलीची आई असल्याची पोलिसांना खात्री पटली. तर पोलिसांनी प्रसंग अवधान राखत चिमुकलीला पोलिसांपर्यंत पोहोचविणाऱ्या तरुणांचे कौतुक केले. विजयशेच्या इथे आम्ही बसलो होतो आणि ती आम्हाला दिसली आणि ती एकटी मुलगी धावत होती. त्या टायमाला आम्ही तिला बघितला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही बघितला की कोण तिच्या आजूबाजूला कोण नाही होता. मग त्याच्यामागे आम्ही धावलो पण ती मुलगी एकटीच होती. मग तेव्हा आम्ही काय केलं, तिला उचललं आम्ही आणि माता पोलीस स्टेशन आम्ही तिला घेऊन आलो. नंतर आम्ही साहेबांना भेटलो आणि योगेश साहेबांना आम्ही भेटलो. योगेश साहेबांना आम्ही सांगितलं सर, पूर्ण प्रकरण सांगितला. मग साहेबांनी आम्हाला 1 तासामध्ये पूर्ण प्रकरण दिला, म्हणजे तिला त्याच्या आईबापाला शोध दिला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.